स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। तर आज इथे बटाट्याचा खीस आणि बटाट्याचे चिप्स, वर्षभराचे वाळवणीचे कसे बनवायचे ते इथे बनवून दाखवणार आहे। रेसिपी खूप सोपी आहे, छान आहे, आणि बटाट्याचा खीस पांढराच कसा ठेवायचा तुरटीनं वापरतात ते पण पूर्ण इथे दाखवणार आहे। तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी दोन उपवासाच्या वाळवणीच्या रेसिपी टाकल्या आहेत, त्या पाहिल्या नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। तर ही रेसिपी आपण आता चालू करूया। त्यासाठी सगळ्यात पहिले लाल बटन दाबून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलच्या घंटा आपण दाबायला विसरू नका, याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार। तर त्यासाठी आता इथे मोठे मोठे बटाटे तुम्हाला मार्केटमधून आणताना आणायचे आहे आणि त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। मोठे बटाटे आणले म्हणजे चिप्सचा आकार पण मोठा होतो आणि खीस पण त्याचा लंबा छान पडतो। आणि उपवास असे हे बटाट्याचे चिप्स वगैरे करताना नेहमी मोठेच बटाटे आणायचे, त्यानंतर त्याचे अशा प्रकारे आता पिलरने साल काढून घ्यायचे आहे बटाट्याचे वरचे। पूर्ण साल तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। तर साल इथे काढून झालेले आहेत, जेवढे बटाटे तुम्हाला वापरायचे तेवढेच तुम्ही वापरायचे आहे, अजून जास्त वापरायचे तर अजून जास्त वापरू शकता, याला असं काही माप नसतं। आणि मीठ याच्यात टाकून ठेवायचं आहे म्हणजे मग बटाटे काळे पडत नाही। आणि आता खिसणीने तुम्हाला खिसून घ्यायचं आहे, शक्यतो जाड खिसणी वापरायची आहे। आणि खीस करताना कंटिन्यू मागं पुढे जसं खोबरं खिसताना करतो तसं करायचं नाही आहे, पुन्हा हात असं पुढे घेऊन मग मागून परत चालू करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते पुढे तुम्हाला कसं करायचं आहे, त्याने मग लंबा खीस पडतो व्यवस्थित। अशा पद्धतीने तुम्हाला हात उचलून उचलून वरतून परत असं खिसत जायचं आहे म्हणजे लंबा खीस तुम्हाला मग मिळेल। आणि आता अशा प्रकारे सगळे बटाटे आता इथे खिसून घ्यायचे आहे। पाण्यात खिसायला जमत नसेल तर जसं मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, असं प्लेटमध्ये खिसून मग लगेच तुम्ही हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे म्हणजे ते काळे पडणार नाही मग। तर बटाट्याचा खीस आता इथे सगळा काढून घेणार आणि जे उरलेले बटाटे आहेत ते तुम्ही चकल्या करायला उपवासाचे त्याला पण वापरू शकता, असे तुकडे तुकडे शिजवून घेऊन त्याच्यासाठी ते कामं येतात। तर खीस बनवून झालेला आहे, त्याला आता पाण्यात टाकून ठेवायचं आहे लगेच। तर आता जो खीस आपण करून ठेवला आहे तो 2 ते 3 पाण्यात तुम्हाला परत मीठ टाकून धुवून घ्यायचा आहे स्वच्छ, म्हणजे तो खूप स्वच्छ आणि पांढरा शुभ्र होतो आणि त्याचे स्टार्च जे आहे एक्स्ट्रा ते निघून जातं, मग म्हणून आपल्याला 2-3 पाण्याने हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यात 1/4 कप किंवा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम थोडंसं दूध इथे टाकून ठेवलेलं आहे, त्याच्यात दूध टाकल्याने तो खूप छान पांढरा शुभ्र पण होतो आणि भिजतो छान आणि एकदम छान तो खीस तुमचा बनवून तयार होतो वाळल्यानंतर। पण शेवटपर्यंत पात्र तुम्हाला दाखवणार आहे, अर्धा घंटा याला असंच ठेवून द्यायचा आहे तुम्हाला बाजूला आणि तो अर्धा घंट्यानंतर आता खीस पूर्ण व्यवस्थित मऊ झालेला असेल तुम्हाला दिसत असेल भिजून, त्यानंतर आता हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला सगळं पाणी, जे दुधाच्या आपण पाण्यात भिजवलं होतं ते गाळून घ्यायचं आहे सगळं पाणी। आणि मग खीस आता आपल्याला उकडायला चालू करायचं आहे, त्यासाठी पाणी इथे उकडं ठेवलं आहे, पाण्याचं पण असं काही प्रमाण नसतं, जितका तुमचा अंदाज असेल तेवढं तुम्ही, जेवढे तुमचे बटाट्याचा खीस असेल ते पूर्ण बुडेपर्यंत तुम्ही पाणी टाकायचं आहे, मीठ टाकून द्यायचं आहे पाण्यामध्ये चवीनुसार। आणि आता याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि खीस लगेच शिजतो, जास्त वेळ लागत नाही, भिजलेला पण आहे तो 15-20 मिनटं तुम्हाला ट्रान्सपरंट बटाटे तुमचे झाले की समजायचं तुमचं हे शिजवून तयार झालेलं आहे। आणि शिजवून झाल्यानंतर प्रोसेस खूप सोपी आहे याची, करायला पण खूप सोपं आहे, एकदा केले की वर्षभर तुम्ही मग हे डब्यामध्ये भरून उपवासाला काही बनवायचं कंटाळा असेल तर पटकन तळून याचा मिक्स चिवडा फरसाण करून खाऊ शकता। जसं मी नायलॉनचा साबुदाणा, पूर्ण नायलॉनचा साबुदाणा घरी बनवण्यापासून ते मिक्स फरसाण बाहेरच्यासारखं करण्यापर्यंत व्हिडिओ मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी टाकलेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन। तर आता बटाटे इथे खीस बनवून तयार झालेला आहे, त्याला आता उकडून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे, चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे पूर्ण पाणी। आणि त्यानंतर आता आपल्याला याला मेन कापड असेल तुमच्याकडे तर मेन कापडवर तुम्ही अंथरून त्याला उन्हामध्ये व्यवस्थित त्याला सुकवून घ्यायचं आहे आणि कलर तुम्हाला दिसत असेल पांढरा शुभ्र खीस इथे बनवून तयार झालेला आहे। तर आता याला अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचं आहे प्लास्टिक वर टाकून असं, आणि उन्हामध्ये लगेच हा वाळून जातो, 1 ते 2 दिवसामध्ये खीस तुमचा पूर्ण व्यवस्थित वाळून तयार होतो। व्यवस्थित तुम्हाला आता हे मोकळं मोकळं पसरवून घ्यायचं आहे।
तर खीस आता पसरवून झालेला आहे. 1 ते 2 दिवसात उन्हामध्ये मस्त छान वाळून जातो. आता आपण बटाट्याची चिप्स करायला चालू करूया. एकदम छान बटाट्याची चिप्स पण बनवून तयार झाले आहे. तळल्यानंतर एकदम मोठ्या मोठ्या आकाराचे चिप्स हे दिसतील तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. तर नेहमीप्रमाणेच असे साल काढून घेतलेले आहे जसं पहिले दाखवलं होतं खीस करताना. आणि खिसनी हे बटाट्याचे स्लायसर असेल तुमच्याकडे इलेक्ट्रिक असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. आणि बटाट्याचे असे स्लाईस करून घ्यायचे आहे आता हाताने. फक्त खिसताना काळजी घ्यायची आहे, हाताला लागू शकता. आणि किती छान बटाट्याचे चिप्स मोठे मोठे आकाराचे बटाटे घेतल्याने पडून तयार होत आहे तुम्हाला दिसत असेल. आणि असेच मिठाच्या पाण्यामध्ये टाकून याला ठेवायचे आहे. तुरटी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आवश्यकता वाटत नाही तुरटी वापरायची. या पद्धतीने पण तुम्ही करून बघा, खूप छान होतात. तर थोडंसं मीठ याच्यात टाकून ठेवायचं आहे, म्हणजे काळे पडू नये त्यासाठी आपण मीठ इथे वापर करत आहोत मिठाचा. आणि याला पण व्यवस्थित स्टार्च निघेपर्यंत तुम्हाला हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे, तुकडे त्याचे पडले नाही पाहिजे. आणि त्यानंतर आता पाणी उकळत ठेवलेलं आहे, जसं तुमचं चिप्सचं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी उकळत ठेवायचं आहे. आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये फक्त. आणि त्यानंतर जी आपण स्लाईस करून ठेवले होते बटाटे, चिप्स करून ठेवले होते बटाट्याचे, ते याच्यात आता तुम्हाला टाकून द्यायचे आहे. आणि सेम प्रोसेस ट्रान्सपरंट लगेच होतात ते, ट्रान्सपरंट होऊसर तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि 15 ते 20 मिनिटात हे पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातात आणि लवकर ही प्रोसेस बनते. परत याला सेम प्रकारे चाळणीने पाणी उकळल्यानंतर चाळून घेतलेलं आहे, पाणी काढून घेतलेलं आहे सगळं चाळणीमध्ये. आणि आता हे चिप्स पण तुम्हाला मोकळे मोकळे प्लास्टिकच्या शीटवर असे हाताने टाकून घ्यायचे आहे आणि पसरवून घ्यायचे आहे व्यवस्थित. एका चिटकली नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळे चिप्स आता इथे वाळत घातलेले आहे आणि सोबतच खीस पण इथे बाजूला वाळत आहे. एकदाच केले, एकदाच सेम प्रोसेस असल्यामुळे दोन व्हिडिओ मी एकत्र दाखवलेले आहे, म्हणजे तुम्हाला पण बनवायला सोपं जाईल. आणि आता हे दोन्ही व्यवस्थित आता वाळवून घेणार आहे इथे 2 दिवस उन्हामध्ये, कारण ऊन भरपूर पडलेलं आहे. 2 दिवसात 1 ते 2 दिवसात व्यवस्थित हे वाळून जात आहे हे छोटे छोटे गोष्टी. आणि वाळवून आता तुमचे चिप्स भरवून ठेव वर्षभरासाठी ठेवण्यासाठी तयार झालेले आहे. खूप छान झालेले आहे चिप्स. आणि खीस मी इथे थोडासाच घेणार आहे तळून दाखवण्यासाठी, कारण हाच खीस तळल्यानंतर किती भरपूर तो फुलून मोठा होतो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तळायला आपण चालू करूया आता. तर त्यासाठी तेल गरम करत ठेवायचं आहे कढईमध्ये. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तुम्हाला. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता हा खीस टाकून द्यायचा आहे. कढईमध्ये टाकल्यानंतर डबल फुलून तो मोठा होतो आहे, तुम्ही बघू शकता. डबल म्हणजे ट्रिपल तो फुललेला आहे खीस. जसा आपण खिसल्यानंतर ओला होता त्याच साईजमध्ये तो परत तळून तयार होतो. त्यामुळे अगदी एकदा थोडंसं पण तळायला घेतलं तरी भरपूर तुमचा हा एक टाईमचं उपवासाचं खाणं तुमचं होऊन जातं. तर आता हे खीस व्यवस्थित पांढरा शुभ्र बनवून तळून घेतलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि छान झालेलं आहे. याला तुम्हाला सिझनिंग करायचं असेल तर तुम्ही लाल मिरची उपवासाला खात असाल तर ते लाल मिरची आणि मीठ टाकून सिझनिंग करून खाऊ शकता, जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतात तसं. तर चिप्स आपण आता तळून घेऊ. त्याचबरोबर चिप्स पण फुलून खूप मोठे मोठे छान झालेले आहे आणि टेस्ट घरच्या शेवटी खूप छान लागते. घरचे जे बनवलेल्या वस्तू असतात त्याची बाहेरच्या मार्केटपेक्षा. चिप्स पण असे बनवून छान पांढरे शुभ्र झालेले आहे. बिलकुल तुरटीचा वापर केलेला नाही, फक्त पाणी आणि मीठ एवढंच या रेसिपीमध्ये वापरलेलं आहे मी. आणि दोन्ही रेसिपी तुम्हाला मी सोबत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तुम्हाला पण बनवायला सोपं जाईल एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी. तर अशा प्रकारे चिप्स सगळे आता इथे तळून घेणार आहे आणि तळून झालेले आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आवडल्यास रेसिपी आवडली असेल तर नक्की एक थम्सअप द्यायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मनीज रेसिपीला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीज मग तुमच्या मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या छानशा नवीन वेगळ्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.